हॅलो फ्रेंड्स नमस्कार आपल्याला पिरॅमिड पार्ट टूमध्ये काही एक्झाम्पल्सचा अभ्यास करायचा आहे तर या भागातील जे एक्झाम्पल्स आहेत ते एका टेबल टेबलमध्ये लेटर्स दिलेले आहेत आणि त्या आधारावर प्रश्न विचारलेले आहेत तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे तो बघूया एक्स ए सी आणि यल एम चा एक विशिष्ट संबंध आहे त्याच पद्धतीनं ए झेड व्ही क्यू नंतर येणारी संख्या कोणती किंवा नंतर येणारे लेटर्स कोणते हे आपल्याला शोधायचं आहे तर त्याकरता आपण टेबलचा अभ्यास करूया आणि डायग्राम काढूया पहा एक्स ए सी म्हणजे हा एक्स ए आणि सी अशा पद्धतीची इथे फिगर तयार होईल त्यानंतर यल यम ओ तर यल यम आणि ओ अशा पद्धतीची इथे डायग्राम तयार होईल तर ही टॉपला आहे आणि ही डायग्राम बॉटमला आहे यानंतर आपल्याला ए झेड व्ही क्यू च्या नंतर येणारे लेटर्स कोणते हे शोधायचं आहे ए झेड व्ही आणि क्यू अशी डायग्राम इथे तयार झालेली आहे तर यानंतर आपल्याला सुरुवात जी करावी लागेल ती यमपासून करावं लागेल कारण की सुरुवातीच्या रिलेशनशिप्समध्ये टॉपपासून सुरुवात झालेली होती आणि बॉटमपाशी संपलेली होती त्यानंतर इथे बघा आपल्याला यमपासून सुरुवात जर केली तर कोणते लेटर्स येणार ते बघूया आपण यम टू जे आणि ई अशा पद्धतीची ही डायग्राम इथे तयार होईल एकमेकाला अनुरूप म्हणून थर्ड ऑप्शन जे ए, आहे यम टू जे ई हे याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर आपल्याला सेकंड एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्याचं सुद्धा शोधायचं आहे तर सेकंड एक्झाम्पलमध्ये बी एक्स डब्ल्यू वाय आणि टू फायू फोर ईचा संबंध दिलेला आहे तर त्याकरता आपण डायग्राम फॉर्म करायची आहे पहा बी एक्स डब्ल्यू वाय तर बी एक्स डब्ल्यू आणि वाय अशी डायग्राम इथे तयार होईल त्यानंतर टू फायू फोर ई याची आपल्याला डायग्राम बघायची आहे टू फायू फोर ई बघा इथे बीपासून सुरुवात झाली इथे टूपासून सुरुवात झाली परंतु दोन्ही आकृत्या ह्या एकाच एक डायरेक्शनला आहे फक्त इथे टॉप लेवलला सुरुवात झाली इथे बॉटम लेवलला सुरुवात झाली तर त्याच पद्धतीने बघा टी एस पी सेव्हन याचं अँसर काय प्रॉपर ॲन्सर काय ते आपल्याला बघायचं आहे तर टी एस पी सेव्हन मग टी इथे आहे यस इथे आहे आणि पी इथे आहे आणि सेवन इथे आहे म्हणजे एक प्रकारचा हा सेप इथे तयार झालेला आहे तर याचं प्रॉपर अँसर कोणतं ते शोधण्याकरता इथे चार पर्याय दिलेले आहेत त्याच्यातील एक पर्याय हा हा करेक्ट आहे तर फर्स्ट पर्याय आपण पहिल्यांदा शोधून बघूया पहा यच आहे फायू फोर तर यच इथे आहे आय इथे आहे फायू इथे आहे आणि फोर इथे आहे तर जवळपास ही जी डायग्राम आहे यूसेफची आणि ही विचारलेल्या प्रश्नाची कशी आहे डायग्राम सेम आहेत त्यानंतर फोर डी ए एक्स पहा फोर डी ए एक्स ही अगदी इन्व्हर्स आहे म्हणजे विरुद्ध आहे त्याच्यामुळे हे आन्सर होणे शक्य नाही वन फायू आय जे बघा वन फायू आय जे ही सुद्धा इनवर्स आहे म्हणजे विरुद्धच आहे त्यानंतर यू व्ही वन सिक्स पहा यू व्ही वन सिक्स ही सुद्धा विरुद्ध आहे म्हणजेच याचं करेक्ट आन्सर ही फर्स्ट फिगर आहे किंवा फर्स्ट ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे